दशक तिसरा, समास पहिला, जन्मदुःख निरूपण. या दशकामध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन किती कष्टाचे असते याचे सविस्तर वर्णन आढळते. त्याच्या जीवनात त्याला त्रिविध ताप भोगावे लागतात आणि अखेर मृत्यूपासून तर कोणाची सुटका नाही, असे एकंदर जीवनाचे स्वरूप आहे. ते बघून माणसाने भगवंताची भक्ती आवर्जून करावी असेच समर्थांचे म्हणणे आहे. या पहिल्या समासामध्ये जन्माला आल्यामुळेच भय, मोह, चिंता, दुःख, शोकापासून कशी सुटका नाही ते दाखवलं आहे. गर्भावास किती दुःखद आहे त्याचे सखोल वर्णन आहे. आपण त्यातल्या काही निवडक ओव्या बघूया. श्रीराम जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाहीसा. जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी निचनवी. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेच्या कारण गथा गोवी. जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षिताहे. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी. अत्यंत दोष जा विटाळा, त्या विटाळाचा चिपुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. अस्थि पंजर उभविला, सिरानाडी गुंडाळिला, मेदमासे सरसाविला, सांदो सांदी भरूनी. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यांतरी वसती. लाळ थुंका आणि मळ, पीतश्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारिखे. पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची होये लघुशंका. एवं मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येणेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही. ऐसी कारागृही वसती, नवमास बहुविपत्ती, नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे. ऐसी कारागृही प्राणी, पडिला अत्यंत दाटणी, कळवळो न म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. दुःखावर पडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती तेणे सुखची मानिले. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी, म्हणोनिया भगवंतासी शरण जावे.
जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञान बळे विरक्त सर्व काळ ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या येथा मती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम समास पहिला. श्रीराम.